आपण सगळे प्रार्थना करत असतात. आता प्रार्थना ही म्हणजे परमेश्वराची शिकवण किंवा त्याचे नियम होतात. जग दोन प्रकारची प्रार्थना करतात, एक प्रकार परमेश्वराची तर एक प्रार्थना परमेश्वराच्या नावाची शैतानाची. आता तुम्ही विचार करा की शैतान कसा होता आणि परमेश्वर कसा होता, परमेश्वरला कसं मानावं आणि शैतानाला कसं मानावं, हे दोन प्रश्न आहे. आणि हे प्रश्न फक्त जे पवित्र शास्त्राच्या वचनावर किंवा शिक्षणावर किंवा त्याच्या नियमाप्रमाणे चालत असतो आणि ते वचन घेऊन परमेश्वराचे जर गौरव करत असेल तर तो कोणताही देवाचा सेवक, कोणताही तो देवाच्या नियमानुसार चालेल. पण जर कोणताही मनुष्य येशूच्या नावाने सेवा करतो आणि स्वतःची स्तुती किंवा स्वतःचे जर गौरव त्याच्यात निर्माण होत असतात तर तिथे शैतान त्याच्यामध्ये कार्य करत असते. हल्ली ही जी दुनिया आणि हे जे लोक आजच्या काळामध्ये कोणताही मनुष्य देवाचा शोध करत नाही, मला आरोग्य मिळावं, माझा काम धंदा पैसा वस्तू माझ्या जीवनातल्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळावं, तुम्हाला काय वाटते हे देव तुम्हाला देतो का? काय वाटते? हा, ज्याला देव देतो तो देवाच्या बरोबरच चालत असत, पण ज्याला देव देत नाही आणि शैतान देतो तो वस्तूच्याच मागे 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 लागतो आणि तो जेव्हा त्याच्या वस्तू कमी झाले ना परत तो एकदा देवाकडे बोलतो. पण त्याला वाटते देव मला देते, देव नाही देत. त्यावेळेला तो शैतान बाजूला जो बसलेला आहे ना तो तिथे देत असतो. मग तो सगळं त्या मोहाच्या म्हणतो. तर आपण निर्गम मध्ये 16 अध्यायामधलं मोशेच्या गोष्टी बघूया. मोशेला परमेश्वरनी निवड केलेली होती आणि तिकडे अन्नाच मानना म्हटलेलं आहे, त्याला खाणं म्हटलेलं आहे. जे स्वर्गीय देवताचं जे अन्न होत ते लोकांना दिलं होत, जे मिस्र देशामध्ये इस्राएल लोक होते त्या विषयावर त्याने लिहिलेलं होत. आता तुम्ही विचार करा परमेश्वराचे काही नियम. आता तुम्हाला माहिती आहे इस्रायल लोक मिस्र देशामध्ये फसले होते, फारोच्या गुलामगिरीमध्ये. हर मानवावर जबाबदारी असते परमेश्वराची आणि भले तो पापात असो, बंधनात असो, चुकीत असो, कुठे पण असो, तो त्याच्या जो आत्मा त्या दिले त्याचं हे घर आहे, त्या घरात परमेश्वर असतो. तर आपण कुठेतरी भटवतो तर त्यावेळेला परमेश्वर येऊन त्या घराचं संरक्षण करतो, म्हणजे सांभाळ करतो. आता माझे कपडे स्वच्छ आहेत बरोबर, पण माझं मन जर स्वच्छ नसेल तर या कपड्याला काय लाभ आहे, ज्या फायदा काय या कपड्याचा? की मी शुभ्र कपडे घातले म्हणून मी शुभ्र बनतो का? ते 5 आठमध्ये दिले जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य. तर मध्ये 23 अध्यायामध्ये पण आपण बघतो की बाहेरून मी साफ आहे पण मन माझं मैलेलं आहे तर त्याचा फायदा नाही. तर तुम्ही आणि मी प्रार्थने जेव्हा येतो आणि प्रार्थना घेतो तर मन जे आहे, मन आपलं मन हे स्वच्छ पाहिजे. हे या कपड्यावर लक्ष देऊन टाका, आपल्या अंतकरणावर लक्ष द्या. हे कपडे स्वर्गात नाही जाणार, जाणार नाही, आपलं शरीराला घातला. तर शैतान कसा माणसात प्रवास करते हे तुम्हाला बघायचं आहे की जगाच्या सर्व गोष्टीचे जे मोह आहे, जे वस्तू जे आहे
त्याच्यात सैतान बसलेलं असत. आणि येशूची जेव्हा परीक्षा झाली ना, म्हणून तुम्हाला नेहमी बायबलच्या वचनामध्ये आहेच घटनेच चार अध्यायांना सुरुवात होत असते की येशूची परीक्षा कशी झाली. तर हा मोशे जो होता त्या निर्गममध्ये दुसरा अध्यायमध्ये त्याचा जन्माविषयी फारोच्या घरामध्ये कसं एंट्री केलेली आहे ते परमेश्वरची गुणानुसार चालते. आता तुम्ही आणि मी जर देवाच्या मार्गावर चालले असेल तर आपण देवाची योहानी 12 मुलं आहे. पण ह्या जगाच्या मोहाप्रमाणे जर आपण चालत असेल तर आपण देवाचे नाही तर आपण शैतानाचे. आपलं कॅरेक्टर आपले गुण जे आहेत ते आपल्या स्वतःला चेंज करायचे. तर आजच्या काळामध्ये कोण मूर्ती देव बघतो, देव तसा नव्हता. कोण एक पाकरीमध्ये देव बघतो, देव तसा नव्हता. तो कोण एक नॉयनामध्ये देव बघतो, देव तसा नव्हता. देव एक स्वर्देव होता. देव एक पापी लोकांना वाचवण्यासाठी आला, देव लोकांना स्वर्गात देण्यासाठी आला होता. ना कोणत्या मूर्तीकडे, कोणत्या भाकरीकडे, ना कोणत्या वस्तूकडे. याच्यामध्ये देव नव्हता. याच्यामधून शैतान कार्य करतो आणि अनेक लोक या मागे चालले. येशू ख्रिस्ताने म्हणजे 5:2 पासून तो तोंड उघडून शिकवायचं सुरुवात केली आणि त्यांनी स्वर्गीय राज्याविषयी शिक्षण दिले. आता एखादा डोळेना करतो तुम्ही, किंवा एखाद्या मूर्तीकडे जातो, किंवा एका मागणीकडे जातो, स्वर्गाविषयीचा उल्लेखच निर्माण होतो. येशू ख्रिस्ताने जी भाकर मोडलेली होती ते स्वतःच्या शरीराचं चिन्ह दिलेलं होतं, ते माझी आठवण करा. पण आज समाजामध्ये अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीची आठवण करतात. देवाला आम्ही मोडू शकत नाही, देव मोडलेला गेलाय आमच्या पापी लोकांस. यवन 7:1 स्पष्ट त्याच्याविषयी दिलेलं आहे आणि ह्या अध्यायामध्ये पण स्पष्ट आपल्याला शिकवलेले. तर आपण कुठे आहे? येशूने प्रचार केलेला होता, मग आम्ही प्रचार नाही करत. आम्ही प्रचार एका पाकरीचा, एका मूर्तीचा, एका रोयण्याचा आणि एका वस्तूचा, हा आमचा प्रचार आहे. आम्ही देवाचा प्रचार नाही करत. शैतान कार्य करतो त्या गोष्टीचा आम्ही प्रचार करतो. प्रभूचा प्रचार कसा आहे? आणि आपण बरेचसे लोक असे आहेत की अद्याप शैतानाच्या बंधनात सापडलेले. म्हणून प्रेषित 10:38 वचन दिलेले पेत्र काय ते सांगेशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्म करीत सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना, कारण देव त्याच्या बरोबर. देव कोणाबरोबर नाही? आजच्या समाजामध्ये जे लोक शिकतात आणि शिक्षणामध्ये चालले, तुम्हाला माहिती आहे का स्वर्गात जायचं की नाही? प्रभू येशूच्या शिक्षणाकडे पहिल्यांदा पूर्ण लक्ष पुरवा. बरेच लोक पोचून ते पाण्याने बाप्तिस्मा घेतला का स्वर्गात जाते. तर बरेच लोक काय सांगतात की तुझा नवरा कशाला आजारी आहे, तू प्रार्थनेला ब्रदरकडे जात नाही म्हणून. प्रार्थनेला ती इकडे, पण दुसऱ्या ब्रदरकडे जायचं. कोणत्या ब्रदरकडे ओढू नका, माझ्याकडे पण येऊ नका. वचनाकडे या, शिक्षणाकडे या, त्या पवित्र शास्त्राकडे, त्याच्या मागे नका, माझ्या मागे. कारण मत्तेमध्ये 24:23 दोन वचन, कारण शेवटच्या काळामध्ये तुम्हाला माझ्यापासून जर शिकायचं आहे, माझा काही स्वार्थ नाही. मी कधी टाळ्यामधून कुठल्या वस्तूची मी अपेक्षा करत नाही, कारण मला स्वर्गात जायचं आहे. जर मी स्वतःच्या नावाने आला तर माझा काय फायदा होणार नाही, मला नरकात झालं. मला जे शिकवायचं आहे आणि शिक्षण द्यायचं आहे ते मी सत्य करेन. आता तुम्ही विचार करा, एक जीवित देव आहे बरोबर, देव बोलतो बरोबर. आता इकडे एक मूर्ती समजा ठेवली, मी ठेवले मुद्दाम ठेवलेले लोकांना दाखवण्यासाठी. आता हा काय बोलतो का? हा त्याला तुम्ही आम देता, त्याला पैसे देता, त्याला नारळ देता, त्याला काय काय देता. त्याचे दात मीत आहे, कोण खात नाही. विचारता ठेवतो तिकडून पळून जातात. मी इकडे ठेवून देत नाही, लक्षात ठेवा.
म्हणजे म्हणते तो काय नाही, पण दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला हे बघायला मिळते. म्हणून मी डायरेक्शन देऊ, मला लोक सांगतात तू प्रचार करतो एवढी वचन आहे आणि ते कशाला ठेवले, तेच मला रहस्य लोकांना दाखवायचं आहे. जे हकीकत आहे तेच मला दाखवायचं, कारण मी याला काय देत नाही. त्यावर शैतान माणसाला धन संपत्ती पूर्ण देत असते आणि माणसं त्या पैशाने धंद्याच्या वस्तूंच्या मग गेला कोण, ते देवापासून दूर होतात, ते पण वचनावर चालत नाही. आजचे समाजात फार मोठे प्रश्न आहे. आम्ही स्वर्गात कसे सांगा, आमची कर्म जर आम्हाला स्वतःनं जर बदलता येत नाही तर आम्ही सार्वत्रिक जीवन कसं घेणार, हे पहिला प्रश्न आम्हाला घ्यायचा. जर तुम्ही तुमचं पैशासाठी, वस्तूसाठी, खाण्यापिण्यासाठी, मोज मजासाठी जर जात असेल, प्रार्थना करत असेल, तर तुम्हाला स्वर्ग मिळणार नाही. तर आता बघा, इकडे काही मुद्दे शिकायचे, वेळ तेवढी नाही, परंतु तुम्हाला त्या वेळेत कुठेतरी एक मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. मोशेने हरवण होते त्यांना मिश्र देशातून जर बाहेर काढून ठेवलेलं आहे, चांगल्या जागेवर आणून ठेवलेलं आहे, त्याला फक्त खाण्यापिण्याची शिक्षा होत होती, पण ते विचार केला नाही की किती तुमच्यावर संकट आले, किती समस्या कोसळली, ते देवाला दया आली म्हणून मोशे मरवणला पाठवण्यात आला, त्याच्यातून त्यांना बाहेर काढलं. काय सांगते, तिकडे आम्ही खूप खात पीत होती ना, नाही का नाही. आज आपल्या प्रत्येकांना प्रत्येक प्रश्न विचार करून वचनाच्या द्वारे कोणतं खायचं आणि कोणत्या खाण्याने डिमांड आहे. आज सत्य तुम्ही बायबलच्या द्वारे सांगा ना, आज आपला समाज कुठे आहे, कुठल्या समाजामध्ये आम्ही चालत आहे. स्वर्गाचं जायचं नसेल तर भविष्य कमजोर, आणि मी जर तुम्हाला शिकवत नसेल तर मला परमेश्वर पासून मोठा धंदा येईल. मी माणसाला घाबरणार, मग ते दाबाची स्थिती तर मला फटका बसणार. माझं कर्तव्य आहे तुम्हाला शिकवलं. कोणत्या भाकरीमध्ये दर्शन आलेले, जिवंत देवाने आवाज दिलेला आहे, कोणत्या मूर्ती तुम्हाला मिळाल्या. आता तर प्रकटीकरणामध्ये 13-18 येणार आहे, मूर्तीचा आवाज येणार आहे. आता शेवट घेणं, मग 16-8 वचनामध्ये सगळे खाणे ते फोडे. तर ते कोणताही प्रश्न जर बायबल मध्ये जर आहे ना, त्या पद्धतीने तुम्ही जर चालत असेल तर 100% तुम्हाला आशीर्वाद मिळेल. लोक 11-52 मध्ये तिने ज्ञान लोकांनी घेतलं, पण कोणी लोकांनी ज्ञान देवाचं दिलं नाही. म्हणून तुम्हाला ना मला ह्या देवाच्या ज्ञानावर चालायचं आहे. आम्ही पूर्वीची जी होती तिथे नाही जायचं तर बाहेर उतरायचं. आता ते मिश्र देशातून बाहेर काढलं, त्याला मोशी काढते आणि त्याला उशी कुटुंब ते खाण्याच्या मागे कुंभचा दिलं होतं, खायला मिळत होत ना, पण किती हार होत होते ते. ते बोलले ना, परमेश्वरच्या हातातून आम्हाला मरण आले असते तर मारायचं असतं, ते देवाला तिकडेच मारत असत, काम करता नसत. देवाला काय, एका क्षणामध्ये सगळं नष्ट होऊ शकतं. तिकडेच पहिले फक्त 10-8 पासून पुढे दिले, ते मी सजाण एका क्षणात मिळेल ते ह्याना, पण एका क्षणामध्ये. पण देवाने कोणाला मारण्यासाठी पृथ्वीवर पाठवलं, तर माणसाला चेंज, सुधारणा आणि चांगल्या कर्मासाठी. ज्या माणसामध्ये दुष्ट आत्मा कार्य करतो तो मनुष्य देवाला ओळखत नाही, ना देवाच्या बरोबर जातो, तो नफरत निर्माण, जेवढं मूर्तीभूजक मनुष्य जीवन जगतो ना, तो देवाविरुद्ध नफरत करतो, द्वेष करतो, देवा म्हणतो देवाच्या लोकांविरुद्ध, कारण ते पूर्वी मूर्तीला भजलेले लोक. आपण पण तेच असेल तर आपण सुद्धा विरुद्ध होईल. माझ्या ह्या वचनाच्या शिक्षणाद्वारे कार्य करण्यासाठी आम्ही विरुद्ध बनतो. आम्हाला
आता उपवाशी म्हणून ठेवण्यासाठी तुम्ही इकडे आणला मोशेला ना हारूनला बोलतो तर तिकडे काय वचन दिलेले आहे बघा म्हटले मी आकाशातून तुम्हासाठी आणि आकाशातून सांगते मी अन्न देतो आणि ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात की आकाशातले कपाटे उघडतील मग आम्ही कुठे आहे आज आपल्याला शिकायचंय की जर आम्ही देवाच्या वचनाच्या शिक्षणाचा नियमाचा पाळा जर करत नसेल तर आमची प्रार्थना जीव आम्हाला श्रद्धावंतान विश्वासाने एक मजबूती बनायचं आहे पश्चातापात राहायचं आहे पापांची कबुली करायचं आहे पवित्र आत्मा आपल्यामध्ये उतरवायचं आहे आणि त्याच्याद्वारे आपलं जीवन एक पवित्र बनवायचं जे काही जमा करून ते शिजवतील ते इतर दिवशी जमा करतील इतर दिवशी ते जमा करतील त्याचे दुप्पट असेल म्हणजे परमेश्वराच्या मार्गानुसार एक नियम दिलेले विधी दिलेले मार्ग दिले सातव्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी शिजवायचं आपलं एक जीवन जे आहे ना ते देवाने आपल्याला दिलेलं आहे देवाचे जे सेवक आहेत ना ते सुवार्ता गाजवत जातात वचनाचं पालन करायला शिकवतात हल्ली लोक ऑनलाईन झालेले ऑनलाईन लिव्ह ऑनलाईन प्रार्थना ऑनलाईन सामर्थ्य ऑनलाईन काय पास्टरला दान आहे बापरे सैतानी दान आहे पास्टर परमेश्वर आहे मनुष्य युवान 15:4-7 मध्ये स्पष्ट दिले माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत आणि हे जे काम करतात असे नुसते चमत्काराच्या मागे लागतात ते तिकडे मत्ते 24:23-24 वचन लोकांचं परिवर्तन जर होत नसेल जीवन बदलत नसेल तर तो चमत्कार नाही तो शैतानी चमत्कार आहे आणि यामुळे किती लोक बाजूला गेले कहाणी करणारे लोक पण बाजूला गेले ऑनलाइन 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 बघा बघा पाहिजे ऑनलाइन काय सांगते त्या वेळेला जर कोणी तुम्हाला म्हटले पहा तिकडे आहे ते खरे मानू नका खोटे ख्रिस्त कुठे त्याच्यात खोटे ख्रिस्त खरे ख्रिस्त नाही खोटे ख्रिस्त खोटे संदेश फसवावे म्हणून मोठे चिन्हे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता जीवनामध्ये इथे किती लोक बरे झाले कोण आलाय का आलाय का मला सांग किती लोक आले म्हणून चमत्कार मी बंद ठेवले वचन घ्या स्वर्ग घ्या वचन घ्या स्वर्ग घ्या फायदा काय त्या चमत्कार तुमच्या शरीर गरजा पूर्ण झाल्या तुम्ही लाजरासारखे लाजर कबरेतून उठला परत येशू बरोबर गेला असेल जाऊ दे मग परत कसे चमत्कार येणार लोक 11:24 पहिल्यापेक्षा सातात अरे रोम करास 11:13 मूळ झाडाला आधार ज्या जीवनामध्ये चमत्कार किंवा अद्भुत गोष्टी झाल्या तर माझ्या छातीतनं पोटात दुखत होतं मी बराच झाला 9:11 डॉक्टर चेक केले मी येशूच्या मागे लागला मग माझ्याही जीवनात प्रभू येशूने चमत्कार केलेले आहे मग तुमच्या जीवनात जर चमत्कार केलेले आहे तर प्रभूचा स्वार्था गाजवा प्रभूच्या मागे लागा माणसाच्या मागे लागून काय करणं आज पोट दुखते उद्या छातीत दुखते उद्या डोकं दुखते हात दुखतात पाय दुखतात अंगमाज दुखते सगळं आहे बरोबर ना दात दुखतात कान दुखते डोळे दुखतात नाक दुखते हे सगळं दुखणं मग आम्ही दुखणे करायला कधी बरे किती वर्ष आम्ही इथे वाट प्रभूने चमत्कार केले केले नाही असं नाही प्रभूने चमत्कार केलेले आहेत
म्हणून अधिकार तुम्हाला मला दिला. पण त्याच्यानंतर शैतानाचे पण चमत्कार आहे. जो खरोखर प्रभू येशूच्या मार्गावर चालतो, वचनावर चालतो, येशू सांगितले खोटे ख्रिस्ती खोटे संदेशे निवडले तर निवडल्या लोकांची पद पसरून येईल. आज बरेच लोक निवडले लोक गेले. अरे बायबलच्या मागे लागा, कोणत्या पास्टर मास्टरच्या मागे लागा, ते खोटे ख्रिस्ती. मी ऑनलाईन बघतो, ऑनलाईन बंद होणार. पेत्र काय सांगतो, आकाश लयात जाईल, सलग पडणार ना, आकाशाचे ताले त्याच्यावर ताल पण पडणार. मग ते काय सॅटेलाइट राहणार आहे. हा प्रगतीगण मध्ये 16 मध्ये 8 मध्ये काय दिले, लोक उन्हाने कसून जाते तर ते हे राहणार ऑनलाईन राहणार. माणसं पकडतील का मोबाईल हातात, एवढं गरमी आहे ऑनलाईन बघता येईल. अरे घरांमध्ये एसी आहे, ऑनलाईन बघा. घरांमध्ये फ्रीज आहे, ऑनलाईन बघा. याची पण गॅरंटी नाही. जे कधी पण स्पोर्ट करेल ना घराचा तर त्याला वेळ नाही, 24 तास ते चालू असते. कधी तुम्ही त्याला बंद करता ते 2 तास आराम देतात का, देतात. मिनिमम घरात असता ते 2 तास त्याला बंद ठेवा, त्याला थोडं विश्रांती श्वास घेऊ दे. हा असं करून जाईल ना का वर असत, कंटिन्यू चालू ठेवून चालेल का ते. आहे ना माहीत आहे ना आपल्या डोक्याला आहे ना. हा 24 तास कंटिन्यू वस्तू चालवून ठेवायचे. कोणती टीव्ही असो, टीव्ही असो, काही असो, त्याला थोडस कंट्रोल ठेवा. तुम्ही 24 तास चालत राहतात आराम करतात ना, ते तर मशीन आहे. मग घराला आग लावायला वेळ नाही लागत. कार्पोरेशन कर, बुद्धीचा वापर. देवाने जे शिकवण दिले त्याचा पूर्ण 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 वापर. जर प्रभू येशूच्या शिकवण्यावर आहे, वचनावर आहे, नियमावर आहे, प्रभूचा आशीर्वाद. देवाचं ज्ञान घ्या. हे आपल्या घरामध्ये सर्व गोष्टी नाश करणारी शक्ती. घरामध्ये जेवढं थंड वस्तू पिणार खाणारे शरीराला त्रास. मला ते मजबुरीने करावं लागेल, काय करणार. तुम्हाला माहिती आहे की मी कार्याला गेला तर कधी कधी जेवत पण नाही, असं टाइम सुद्धा नाही जेवायला. देव माझा सांभाळ करतो. हरली प्रत्येकी शिक्षण घ्या. आता हे लोकांनी अन्नासाठी पहिले त्यांना खाण्याचीच इच्छा होती ना, खाणंच पाहिजे, बरोबर खायचीच इच्छा होती. परिस्थिती अशी डावून आली. कोणत्याही माणसाने घरामध्ये मी बोलला ना, 4 कांदे खातात ते 3 खा, बरोबर 4 चपात्या खातात ते 3 खा. आता कांद्याला भाव वाढला तर आवाज बंद झाला. कारण अगोदर सांगून ठेवलेलं आहे ना तुम्हाला, देव शब्द बोललेला होता. देवाचा प्रश्न आहे. आता लोक सांगतात ब्रदर बोलतो ते तसं होते, ब्रदर सांगतो तसं होते, ब्रदर सांगतो तसं घडते. अरे मी नाही बोलणार, तो बोलणार. तो मध्ये दाबीस मी थोडंच बोलायला आलाय. हे माझं कार्य थोडं आहे. जर माझं असतं तर मी स्टायलर असता, बरोबर. बाईबलला बघा, आताचा काळ कसा आहे माहितीये का, जे सत्य आहे ना त्याची ओळख होत नाही, आणि जे असत्य आहे ना त्याची ओळख भरपूर होते. कारण येशूचं शेवटचं भविष्य आहे. म्हणून खोटी ख्रिस्ती संदेष्टी निवडल्या लोकांची कसोटी होईल. प्रकटीकरण 12:12 सैतान आपला काळ तोडायचा तुम्हाकडे आहे आणि बऱ्याच लोकांना बाहेर काढतो. फार खतरनाक परिस्थिती आहे. शैतान तुम्हाला सगळं देईल शरीरासाठी खुश, आणि मग खायची वांदे होईल, खायची मारा घरातून तुम्हाला परिस्थिती अशी परिषद देऊ. आता हे बघा, फारोच्या गुलामगिरीमध्ये कष्ट आणि मारण मारण मारत देवाला दया नाही या शैतानाच्या हातातून सोडलं. तरी सुद्धा किती खायला मिळत होतो. आता इकडे चांगलं बोलते तरी तर परमेश्वरने त्यांना काय सांगितलं, हे बघ मी खायला पाठवतो. देव जर बरोबर आहे तर आपल्याला कशाला भूक लागणार, ताण लागणार. बायबल शिका, बायबलच्या मुद्द्यावर चाला. कारण वेळ तेवढी नसते. वचनावर पूर्ण भरवासा ठेवा, माझ्यावर भरवासा नका ठेवा. मी नेहमी लोकांना सांगतो, माझ्यावर भरवासा ठेवू नका, तुम्ही वचनावर भरवासा ठेवा. वचनच तुम्हाला जीवन दे. काय दे, वचन जीवन दे. लोक खूप फसवतील. आता कुठे जाऊ ना कुठे नाही, याच्या देव भेटेल का, त्याच्यात भेटेल का, रवी तिला भेटेल का, इकडे भेटेल का, तिकडे भेटेल का, पन्न्याला भेटेल का, पोटाला भेटेल का, किंवा मद्रासला भेटेल, माहिती नाही, ज्योतीवर भेटेल का माहिती नाही. आपल्यामध्येच पहिला चॉईस. एकाच ठिकाणी स्थिर राहा तेव्हा तुम्हाला सत्य कळेल. कोणत्या वस्तू देऊ नये
पहिली साधने आहे, एकच देवाला बस मूर्ती पूजा. पहिल्याच आज्ञा मोडलेल्या आहेत, पुढचं काय भविष्यामध्ये जीवनात आत्मपरिश्रम करणाऱ्या गोष्टी. खूप काही बायबल गोष्टी आहेत, खूप ऐकायला वाटते, शिकायला वाटते, ऐकणाऱ्या लोकांनाच ऐकावायला वाटतं, सांगायला वाटतं. हे जीवन आहे, लोकांचं जीवन जर बदलायचं असेल तर वचनावर चालावं लागेल. आज तुम्ही दान देता, तो दगडाचा मूर्तीचा याला त्याला नेऊन देतात, बरोबर. तो खातो का? त्याला दात आहे, तोंड आहे, उघडते का तोंड? नाही. मी येशू म्हणते वंशूचं दैवते काय सांगतो, एक दिवस पासून एक आत्मनिष्ठ बंधूला केलं ते म्हणा, त्या पिकाऱ्याला पण देत नाही, रस्त्यावर बीक मागत असतो, खायला मागत असतो, जेवण मागत असतो, त्याला कोणीच देत नाही. किती कुटुंब आजच्या घरामध्ये कितीतरी गरीब आहे की त्याच्या घरात सारखं शिजत या मागायच्या घरा. जे येशू मध्ये ते सुखी राहणार, येशू मध्ये तर दुःखीच राहणार. कारण मी जे करतो ना जातो, मला कळते लोकांचे हावभाव, मला असं वाटते, मला सहकार्य नाही, कोणाची मदत नाही, किंमत नाही. म्हणजे या रस्त्यावर ज्योती स्टॉलवर लिंबूचं सरबत घेऊन बसायचं, टांगी बर्फ टाकायचं, साखर बिकर टाकून न ग्लास ठेवायची, ज्याला पाहिजे ती पिझ्झा, अरणाच्या नाक्यावर फुकट पिझ्झा, एक धर्म दिसत. लोकांकडे दुनिया पैसा जमा करतो, पण एक गरीब आणि गरजवंत लोकांना पण प्यायला प्यायला मला वाटते खूप करावं, इच्छा खूप आहे. किती वर्षापासून मी त्याचा माझा एक विचार आहे, नाही सर जेवण तर देतोच, पाणी सरबत रीती लिंबू सरबत जरी लोकांना दिलं ना, मुली लिंबूच्या वाड्या टाकल्या, देवाने लवकर उगवलं ते 100% ते काढणार. मला लोकांची चिंता आहे, माझी नाही. सत्य तिकडे कोणी येणार नाही, ना त्या दगडाच्या, ना मूर्तीच्या, ना कोण काय काय सांगते. त्याचा दुनियाचा पैसा काढे स्वर्गात जा. स्वर्गाकरता काय नाही, जिथे पेरेल ते उगवेल, जिथे पेरलं नाही ते उगवणार काय. करा ते गरज आणि गरीबाने गरज. या गरमीच्या सीझन मध्ये एक ग्लास पाणी दिला तो जिंदगी सुरू होते. मला वाटते खूप काय अनुभव आहे. मला मला असं 2 वर्ष अगोदरपासून हे माझं टार्गेट आहे की मला असं करायचं करायचं. मी वैसला जाताना सोमवारचे दिवशी तिकडे सरदारची लोक, पंजाबी लोक, किती सुंदर त्या लोकांनी हे काम केलं, मला खूप बरं वाटलं. मला वाटते की मी चवड्याची पिशवी पण त्याच्या जोडीला घेऊ का, परत विचार केला नको. त्यांनी सरबत दिलं, सरबत ग्लासामध्ये, किती पुण्याचं काम केलं, मला एवढं बरं वाटलं. खरोखर परमेश्वरांना भरपूर आशीर्वाद. जर अशा मानवाच्या हृदयाला देणारा एक ग्लास पाणी या गरमीच्या सीझन मध्ये, बरे ते ज्यूस किती प्रेमाने ते लाईनदारी देत होते, तेवढे स्ट्रॉपिंग झाली. मी ते बघत होतो, मला खूप बरं वाटलं की असे जगात जर आज अन्नापासून आपल्याकडे भरपूर पैसा आहे, पाहुण्याला आणतात, जरी एक दिवसाचा जरी पाणी दिला नसेल लिंबू सरबत, तरी तुमचं धन स्वर्गात जाईल. जेव्हा तुम्हाला प्यास लागेल तेव्हा देव तुम्हाला देईल. खूप खूप काही करावं असं वाटते. ज्यांच्याकडे आहे त्याला करता येत नाही, तो फक्त पैशाची लुटाराचा काम. शैतानी धन आहे, शैतानी धन कधीही चांगलं काम करत. आज त्यांची कोणतीही स्वस्थ असू दे, वंदनाही चांगलं कर्तव्य आणि चांगलं काम केलं, मला त्याविषयी खूप अभिमान वाटला. ते हरेक भारतीय नागरिक, प्रत्येक माणसाने हे जर एक गोष्टी केल्या तर किती पुण्याच्या गोष्टी. आणि उत्साहाने लोक ते पीत होते, थंडी गरम आहे ना, थंड थंड प्यायला वाटते, गर्मी थरली आहे. तर बघा, हे आम्ही पाहुण्याला, कार्यक्रमला, लग्नाला, प्रोग्रामला एवढा वेस्ट खर्च करतो, वर्षाला गरमी. एक एक माणसाने नुसत्या एक एक कुटुंबाने जर एक एक केलं ना, आज तो केला, मी केला, आज ते केलं, खर्च किती आहे? 1000 ते 2000 खर्च होईल, बरोबर. काय संध्याकाळ पण पिणार आहे ते गरमीच्या टायमातच, 9-10 नंतर सुरू केलं तर 5 वाजेपर्यंत पाहू शकतो आरामध्ये. किती उत्साह आणि लोकांना प्यास अक्षरशः लागलेलाच असते, आणि ते थंड प्यायला पटकन बरं वाटतं ना असं त्यात हल्दी आहे. परमेश्वर हे काम करते, चांगलं करा, चांगलं करा. मी देवाकडेच भक्ती करतो की लोकांचं धन आहे ते नासून नाही जाऊ, ते स्वर्गात जाऊ. आणि सगळे ते प्रत्येक गावांमध्ये, प्रत्येक एरियामध्ये, प्रत्येक नाक्यावर हा प्रश्न करावा,
जो सन्मान आणि इज्जत जी तुम्हाला मिळेल ना, तुम्ही बघा जिथे मूर्तीला पैसा खर्च करतात ना, अक्षरश तुम्ही तिथे देताना जर तुम्हाला तो अनुभव नाही आला तर मी चॅलेंज देऊ, जिवंत देवाचा अनुभव 100% वारंटी गॅरंटी देऊ प्रभू येशूने. पण त्या मूर्तीला दुनिया खर्च करा, तो कचऱ्यामध्ये जाईल आणि तो नरकात जाईल, तो स्वर्गात मनुष्य जाणार. पण जीवित जो आत्मा आहे मनुष्य, ह्यासाठी जो मनुष्य खर्च करेल भविष्यात उन्नती करेल. बघा परमेश्वर या मिसर देशातून बाहेर काढण्या लोकांना खाण्या पिण्यासाठी टाइम नाही, अजून पुढचं वचन वाचलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी. देव आपली काळजी घेतो, देव आपली वाट पण बघतो की तुला मी दिलेला आहे त्याचा हिस्सा तू गरीबासाठी, नाही तर तुला मी गरीबी आहे. आपण गरीबी कधी होतो, जेव्हा आम्ही लोक देवाचं दान द्यायला विसरतो, त्यानंतर आम्हाला सुद्धा धन मिळायला विसरतो. आज माझ्याद्वारे अनेक गोष्टी मिळतात, येतात, देतात, अनेक लोकांसाठी मी हे काम करतो. एक शिक्षण घ्या, मी इथून ताक घेऊन गेलेलो प्यायला, फ्रीज मध्ये त्या ताकला हात पण नाही लावला, प्यायला पण मिळाला नाही. एक दिवस निंबू पाणी बाटली तो होता तो पिऊन गेला, त्याच्यात एक दिवस घालून जो सेवामध्ये टाइम नसतो, एक कार्य आहे. त्याच्यात खायला बघितलं तर लोकांची खाण्याची जी गरज आहे त्याला मी बघू शकतो. तर ही जी काही गोष्टी अशी असतात शिकायला लागतात, शेवटी परत आलो करणार नाही, काही करू शकतो, काहीच करू शकतो. माझे कोण असिस्टंट नाही, मला पाहिजे एक ग्लास पाणी द्यायला पाहिजे, हे द्यायला जेवण सगळं आपल्याला स्वतः बनवावं लागते, करावं लागते, खायला घरी असलं तर सगळं चालेल, काही टेन्शन नसतं. पण सेवेमध्ये बाहेर गेल्यानंतर त्याचे सगळे विचार करा, सगळ्या गोष्टीच करा. परमेश्वर महान आहे आणि त्या महान परमेश्वराचं कार्य जर आपल्याला मिळालेलं आहे, त्यामुळे एक भाग्याचा अनुभव मी घेऊ शकतो की मी किती स्वतःला भाग्य समजतो की माझ्या पाप्यावर प्रभू येशू दया केली आणि सुंदर मला हे काम दिलं. बघा जीवनात आपल्याला जेव्हा काही काम दिलं जाते ना, एक कधी हातात घालवू नका, खायची पुढची मानामध्ये असा प्रश्न आहे की देवाच्या हात सोडल्यावर पुढे खाण्याची परिस्थिती, काही लोकांची ती आहे आर्थिक परिस्थिती म्हणून प्रश्न, पण ते तुम्हाला समजणार नाही, कारण तो शैतान आहे ना, तुम्हाला देवाचं काम करतो. प्रत्येक शिक्षण घ्यायचं आहे म्हणून शेवटला सांगितलं ना, कोटी दिसते कोटे ते धन जमा करतात, मोज माझ्या पार्ट्या प्रोग्राम नाही. मनुष्य आज मास्टर लोक सुद्धा पिकनिकला पार्टीला प्रोग्राम सगळ्या मिक्स होतात, नाही देवाचे सेवक कुठे जाऊ शकत नाही. दिलेली जबाबदारी आहे, ही जबाबदारी दिल्यानंतर स्वतःला पहिलं सांभाळायला लागतं, रोजच जीवन स्वतः देवासाठी वापरावं. मी 3 दिवस इकडे रिट्रीट चालू होतो तर नाही गुरुवारपासून होत ना, गुरुवार ते रविवार, तर 3 दिवस मला 3 दिवस 4 दिवस असं झालेलं, मी सकाळी उठला ना का असं पडतो बस, हे काय झालं पडतो कशाला, काय मुश्किल असेल, काय प्रॉब्लेम असेल, कारण झोप नव्हती, गर्मी पण जास्त होती. हा इफेक्ट मला शरीरात जाणवला, प्रेशर चेक केलो तर सगळं बरोबर आहे, नाही तरी काय करायचं, नाही काही असू दे प्रभू, मी जाईल आता गाडी पण चालवायची आहे ना, निघालो बोलसरला कार्य करायला. आणि प्रभूने बघा एकदम जाऊन आणून येऊन 2-3 दिवस कार्य केलं आणि आता इकडे काय तुमच्या पुढे समोर हल्लो नाही, जे काय होईल ते होईल. डॉक्टरकडे पण जाण्याचा प्रयत्न केलेला चेकिंगसाठी, कारण मागे मला टेन्शनच्या द्वारे प्रेशर झालेलं आहे तेव्हा तसाच त्रास होता. दुसऱ्या नाही आहे, मी आज प्रभूजवळ जाणार आहे, प्रभूच त्यावेळेला पण प्रभू बरोबरच निघाला, म्हणजे त्यावेळेला बाहेर होतो प्रचारासाठी एका पादळकडे सुवर्णा सांगण्यासाठी, त्यालाही शैतानाने पकडलं, तर त्याच्या घरी जाऊन प्रार्थना केली आणि तिथून मी कार्यरत असतो. तर अशी काही बुद्धे आहेत आणि कामे आहेत. मी बघा देवाने आपल्याला जबाबदारी दिली ती खालू नका, शेताने जबाबदारी पकडू नका, मूर्तीकडे वळू नका. शेवटचा काळ तुम्ही बायबलला ओळखून बायबलच्या नियमानुसार चालल्याने तर शेवटचा काळ तुम्हाला फार कठीण जाणार.
तुम्हाला माहिती आहे ते लोक प्रभू पासून दुरावले ना, किती लोक काय करतात खोटं बोलायला शिकवतात, मसं बोला तसं बोला तसं, मग तिथे शैतान तुमचा तो कार्य करतो, त्याच्यात तो तिकडे ना याच्या तिकडे फार कठीण परिस्थिती. म्हणून बायबल आपल्याला वाचायचं आहे आणि ह्याच्यात जर काय असेल ते पाहिजे, मी जर काय सांगत असेल तर बाजूला कर, त्याच्यात वचनात काय सांगते ते ज्ञान घ्या, पटलं तर करा नाही तर सोडा. कारण परमेश्वराशिवाय आपल्याला कोण व्यक्ती स्वर्गात नेणार नाही. म्हणून सूत्र सेतमध्ये 146 वचन 3-4 वचनामध्ये दिलेलं आहे. बरेचसे वचनामध्ये तुम्हाला शिकवतो पटलं धरा नाही तर सोडा, तर तुमचा प्रश्न आहे. जर वचन 3 अधिपतीवर भरवसा ठेवू नका, मनुष्यावर भरवसा ठेवू नका, त्याच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही. त्याचा प्राण जातो, मातीस पुन्हा मिळतो, त्याच्या योजनांचा शेवट. समजला? म्हणून मी तुम्हाला सांगतो ना, आपल्याला मध्ये 5:17 माणसाच्या बाबतीत सावरला, मग कशाला माहिती लोक पास्टरच्या मागे याच्या मागे त्याचं वचन वाचते ना. वचन वाचा, वचन वाचा ना, बायबल वाचा, कोणा मागे लागू नका. याचं प्रवचन मस्त, त्याचं मस्त, याची हिलिंग मारी, त्याची हिलिंग मारी. हिलिंग आमच्याकडे पण आहे, आम्हाला माहिती मेलेले उठवलेले पण आहे प्रभूच्या नावाने, पण फायदा नाही आले नाही कोणी. एक माणूस इकडे मेलेला माहिती आहे तुम्हाला, 2 किलो कांदे बोलले पाणी टाकला, नुसतं फोनवर प्रार्थना केली, रिक्षाच्या नावावर तो उठली आला नाही. मी हे चमत्कार बघत नाही, मी याला चमत्कार मानत नाही. चमत्कार असा आहे की त्याने नवीन जीवन घ्यावं, तो मरणा तो उठलाय त्याने येशू मध्ये राहू, लाजरासारखं नाही. ज्या माणसाला नवीन जीवन मिळणार, मला नवीन जीवन मिळालं, मी मरणा तो उठलेला आहे, मी आज माझं जीवन मी प्रभूला दिलं, त्याला म्हणतात नवीन जीवन. बाकी नवीन जीवन असं नाही, तुमचे चमत्कार तुमच्या जीवनात चमत्कार करण्यात तुम्ही इकडे जॉईन आहे, ठीक आहे. हे मला येस तुमचं जीवन आहे, येस तुमचे मार्ग आहे, येस तुमचं लाईफ प्रभूसाठी काहीतरी करा तर तुमचा फायदा. नाही तर मला देवाने सगळं दिलं, दान दिलं, पैसा दिलं, सगळं दिलं, बंगले दिले, गाडी दिली, ना दान द्यायला विसरलो गेला ना का, ते सैतानी दान सैतानाच्याच कडे झाला. दानाचा पूर्ण पूर्ण वापर केला पाहिजे. हे परमेश्वरने दिलेलं आहे ते परमेश्वराच्या गौरवासाठीच ते मला द्यायचं आहे. धन पैसा महत्व नाही, गोर गरीबाचा काळजी घेणं हे 24 प्रार्थना घेऊया. परमेश्वराचा राजा आपल्या सर्वावर यावं आणि खोटे किस्ती खोटे संदेश आपल्या स्वतःना पार करता यावं. पहिल्या पदाच्या आराध्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचं जीवन आत्म्याच्या बाजूला परमेश्वराची सेवा कार्य करण्यासाठी जीवन जगणारे अशा लोकांचं जीवन प्रभूच्या मार्गानुसार चालू, म्हणून ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो.